नमस्कार, मी शुभांगी ब्राह्मणे, सुपर फास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत। चला तर बघूयात सुपर फास्ट बातम्या। शेगावच्या टेलर कडून नरेंद्र मोदी यांना मास्क भेट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेगाव शहरातील स्वामी टेलर्स या दुकानाचे मालक कृष्ण पाटील यांनी पाठवलेला मास्क स्वीकारला। भारताने लडाख मध्ये तैनात केले T-72 रणगाडे। उणे 40 डिग्री तापमानातही चीनला उत्तर देण्यास तयार। गेल्या 5 महिन्यापासून या भागात 14,500 फुटांवर अधिक उंचीवर भारतीय सैन्य तैनात। राष्ट्रपतींची तिन्ही कृषी विधेयकावर मोहर, झाले कायद्यात रूपांतर। देशभरात शेतकऱ्यांचे या कायद्याविरोधात होत आहेत आंदोलन। बँकांच्या आडमुठेपणाचा फटका। वर्ध्यातील 377 मयत शेतकऱ्यांचे वारसदार कर्जमाफी पासून वंचितच। कृषी विधेयक महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नाही अशी भूमिका राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत मांडली। विधानसभा निवडणूक लढवणार गुप्तेश्वर पांडे यांचा जदयू मध्ये पक्षप्रवेश। नितीश कुमार यांच्या घरी केला प्रवेश। बिहारच्या निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त। केंद्रीय पोलिसांच्या 300 कंपन्या राहणार तैनात। पश्चिम बंगाल मध्ये 1 ऑक्टोबर पासून चित्रपट गृहे उघडण्याची परवानगी देण्यात आली। शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतला। चित्रपट गृहे सुरू करणारा पश्चिम बंगाल देशातील पहिला राज्य। रस्ते अपघातात गर्भवती महिलेसह 7 जणांचा मृत्यू। कलबुर्गी जिल्ह्यात घडला हा अपघात। ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीची विश्वविक्रमाला गवंती। महेंद्रसिंग धोनीचा रेकॉर्ड मोडी। एलिसाने महेंद्रसिंग धोनीचा रेकॉर्ड केला ब्रेक। या सुपर फास्ट न्यूज मध्ये इथेच थांबूयात। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा VIP राष्ट्र सह्याद्री। आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।